आणते पण कुलस्वामी कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या हा विषय मला थोडासा अर्थकारणाला नाही म्हटलं तरी आणि सभासदांना त्यांच्या मनामध्ये संदेह निर्माण करणारा अशा पद्धतीचा वृत्तपत्राचा लेखाजोखा आज सादरीकरणाच्या निमित्ताने आम्हाला वाचता आला. मी या संस्थेची थोडीशी माहिती आपल्या समोर काय पटलावर ठेवतो. 83 ची चौकशी चालू आहे, ती आता त्याचे निर्देश आलेले आहे, त्याला संस्था सामोरं जाणार आहे आणि आमचे त्या ठिकाणी सहकार्य करणं हे आमचं योग्यतेचं काम आहे. कारण आम्ही ते उचित पद्धतीच्या चौकशीला सामोरं गेलोही पाहिजे आणि ऑडिट होणं आणि त्याच्या कागदपत्राच्या चौकशीला सामोरं जाणं हा संस्थेच्या हिताचा आणि समाजाचा सुद्धा बळकटीचा विषय आहे. अर्थकारणाची एक ताकद आहे, आम्ही त्याला डिनाय करणार नाही. आमच्या लक्षात ते योग्यतेचं आहे, पण तो पेपरला बातमी येऊन कुलस्वामींची चौकशी लागली. कुलस्वामीची चौकशी लागली, सगळ्यांच्या चौकशा लागतात सहकारामध्ये, पण कुलस्वामीची चौकशी लागली या आज जे काही समजा हेडिंगची बातमी आलेली आहे ती माझ्या दृष्टीने अर्थकारणाला शोभनीय किंवा ती बरी नाहीये. ती अर्थकारणासाठी पोषक बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.